अतिशय महत्त्वाची बातमी हाती येते. शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आल्याचं आता समोर येतंय. उद्या युतीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या चर्चेच्या फेऱ्या संपल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे युतीच्या घोषणेसाठी घटस्थापनेचा मुहूर्त साधला जाण्याची चर्चा आहे. शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावरती अडल्यानं जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे. दरम्यान 26 तारखेला भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती आहे, त्यामुळे त्याच दिवशी युतीचं भवितव्य ठरणार का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, युतीत नेमकं घडतंय काय? भाजपने किती जागांची ऑफर दिली आहे? शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते? काय तपशील? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातल्या घडामोडींना वेग आला असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आता चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघे जण करत आहेत. यापूर्वी आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी या संदर्भातली चर्चा केली होती. मात्र आता या मंत्र्यांच्या चर्चा फेऱ्या संपलेल्या आहेत आणि उद्या या युतीच्या संदर्भात काही ठोस निर्णय होऊ शकेल अशी आपल्याला सूत्रांकडून मिळते. खरं तर अनेक मुहूर्त ह्या युतीच्या घोषणेसंदर्भातले आपण पाहिले होते. गणपती विसर्जन होतं, आचारसंहिता लागण्यापूर्वी घोषणा युतीची होऊ शकते अशी देखील चर्चा होती. मात्र चर्चेचे जे जागा वाटपाचा विषय होता तो काही सुसत नव्हता. मात्र उद्यापर्यंत या संदर्भात काही ठोस निर्णय होतील, ठोस काही फॉर्म्युला आता दोन्ही पक्ष समोर घेऊन येतील अशी अपेक्षा आहे. आज मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हणलेलं होतं की लवकरात लवकर आम्ही या संदर्भात निर्णय घेऊ, त्यामुळे उद्यापर्यंत काहीतरी ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे असं आपल्याला सूत्रांनी माहिती दिली आहे. निश्चित विवेक, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा युतीबाबत उद्यापर्यंत काहीतरी ठरेल असं वाटतं. तिकडे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल तारीख पे तारीख अजूनही सुरूच आहे. खरं तर असं बोललं जात होतं की नारायण राणेंचा आज भाजपत प्रवेश होईल, मात्र ही तारीख आणि ही मुहूर्त देखील चुकलेला आहे आणि त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याचं पुढे आलंय. आता उद्या नारायण राणेंचा भाजप पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळतीये. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, पण नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय आहे तो काही होताना दिसत नाही. नारायण राणेंना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची घाई झाली आहे. 17 सप्टेंबर रोजी नारायण राणेंनी तशी घोषणा देखील केलेली होती. तेव्हा आता किमान उद्या तरी नारायण राणेंचा भाजप प्रवेश होतो का हे बघणं महत्वाचं ठरेल. योग्य वेळी युती आपण सगळे फॉर्म्युले राज्यसभांच्या स्वरूपात एकमेकांची वाटत. दुसरीकडे आता बातमी आहे मनसेच्या गोटातून, कारण मनसेने देखील विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आता शड्डू ठोकलेला आहे. मनसेने विधानसभेच्या 288 पैकी 122 जागा लढवण्याची तयारी केली आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीची रंगत चांगलीच वाढणार आहे. विधानसभा निवडणूक लढवणार की नाही या द्विधा मनस्थितीतून मनसेचं इंजिन अखेर ट्रॅकवर आलंय. मुंबई, ठाणे, नाशिक मधल्या जागांवर मनसे त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत. मनसेनं राज्यात एकूण 122 जागा लढवण्याची तयारी पूर्ण केली आहे. मनसे मुंबईतल्या सर्व 36 जागा लढवणार आहे. ठाण्यातील 24 आणि नाशिक मधल्या सर्व 15 जागा मनसे लढवत आहे. मराठवाड्यातील 42 पैकी 22, विदर्भातील 62 पैकी 15 आणि कोकणातल्या 15 पैकी 10 जागा मनसे लढवणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रात मनसेची अजूनही चाचपणी सुरू आहे. मी आता एक्झॅक्ट आकडा नाही सांगू शकत तुम्हाला, पण अनेक जिल्ह्या म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या सगळीकडनं, विदर्भ असेल, या सगळीकडनं, सगळ्या जिल्ह्यातनं जिल्हाध्यक्षांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांच्या इथले जे मतदारसंघ आहेत त्या तिकडनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक लढवावी. शिवसेना आणि भाजपमध्ये युती होण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे युती झाल्यास निवडणूक लढवण्याची तयारी केलेल्या सगळ्यांना तिकीट मिळणार नाहीत, त्यामुळे युतीतले नाराज पदाधिकारी मनसेच्या गळाला लागू शकतात. एकंदरीतच
2009 विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या देदीप्यमान यशाची पुनरावृत्ती मनसे यावेळी करेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हो नाही करत. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यातील विधानसभा निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागा लढवण्याची तयारी चालवली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आलेली मरगळ, त्यातच सेना आणि भारतीय जनता पार्टीची जर युती झाली तर यामध्ये इच्छुक उमेदवारांना आलेली नाराजी यामुळे मोठी पोकळी आणि मोठी विरोधकांना एक जागा निर्माण होणार आहे जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरून काढता येईल. मात्र चालून आलेल्या या संधीचं सोनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकी कशा पद्धतीनं करतं हे बघणं या राजकारणात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रवीण शेट्टीसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत डेरे दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती जोरदार निशाणा साधलेला आहे, खास करून शरद पवारांवरती. कारण शरद पवारांनी काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये जाऊन क्षीरसागरांना बरेच त्यांच्यावरती आरोप केलेले होते. त्याची परतफेड करताना शरद पवार यांनी राजकारणातली मोठमोठी घराणी फोडली आहेत असा गंभीर आरोप केला. मी कधीही राजकारणामध्ये मतभेद मनभेदमध्ये मानत नाही. कोणी माझा बदल नाही, कोणी शत्रू नाही माझा, फक्त राजकीय भूमिका त्याचा महत्व आहे. आपण म्हणतात की आपण ताकद दिली तुम्हाला आम्ही लागतो जरूर टाका, परंतु त्याचबरोबर त्याचं वजन मात्र व्हावं. वैनी गटा योजना आणि पाण्याची रोड व्यक्ती समजायची ती लवकर चालत. मी कधीही राजकारणामध्ये मतभेद मनभेदमध्ये मानत नाही. पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं नवी खेळी खेळली आहे. भास्कर जाधवांना टक्कर देण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच कुणबी समाजाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सहदेव बेटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीमुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. तिकडे नंदुरबारमध्ये निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची चिन्ह आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी तिकीट न मिळाल्यास ज्या पक्षातून उमेदवारी मिळेल त्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजेंद्र गावितांनी शहादा तळोदा या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र यंदा नंदुरबारमधील चारही विधानसभा क्षेत्र आघाडीच्या वाटाघाटीत काँग्रेसला सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान राजेंद्र गावित भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचंही बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान सध्या मुंबईमध्ये आरे कारशेडचा, मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रचंड गाजतोय. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की शिवसेनेचा या मेट्रो कारशेड जी आरेमध्ये होतीये ते आरेत होण्याला विरोध आहे. आणि त्याच मुद्द्यावरून विधानसभेच्या तोंडावरती भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं चालवलाय. मात्र आता स्वतः मुख्यमंत्री आखाड्यात उतरलेत आणि शिवसेनेला देखील त्यांनी परखड उत्तर दिलंय. मुंबईतील आरे कारशेडच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आक्रमक झालेत. आरेतील मेट्रो ट्रेनच्या कारशेडला भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने उघड विरोध केलाय, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपची मोठी कोंडी झाली आहे. पण शिवसेनेचा हा विरोध भाजपला काही रुचला नाही. या मुद्द्यावरून आता भाजपनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेच्या या विरोधाच्या मागच्या उद्देशावरतीच मुख्यमंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आणि एकही झाड आपल्याला तोडावं लागलं आणि कोणी त्याला विरोध करत असेल, विरोध चुकीचा असो तर बरोबर असो, आपण मान्य केलं पाहिजे की ठीक आहे बाबा एक झाड तुटत आहे त्यामुळे त्यांचा विरोध आहे. पण ह्याच वेळी काही लोक याच्या आडोत काही वेगळ्या मनसुद्धाने काम करतायत का हे पाहणं महत्वाचं आहे. याचं कारण आरेमध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्शन बोलण्यात आले 13,000 ऑब्जेक्शन आले, इथे 10,000 बंगलोरच्या एका IP ऍड्रेसवर आले, त्याचा काही संबंध नाही आहे.
खरं तर आरेतील मेट्रो ट्रेनच्या कारशेडचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. कारशेडसाठी आरेतील जवळपास 2700 झाडं तोडली जाणार आहेत. मात्र या वृक्षतोडीला सर्वसामान्य मुंबईकरांचा विरोध वाढत चाललाय आणि ते पाहूनच शिवसेनेने कारशेडच्या विरोधात भूमिका घेतली. या मुद्द्यावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट राज्य सरकारला जाब विचारलाय. एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीमध्ये वाटाघाटी सुरू असतानाच आरे मेट्रो कारशेडवरून हे मित्रपक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्द्यावरूनच अशाच पद्धतीनं भाजपची कोंडी केली होती. आता आरेमधल्या कारशेडच्या मुद्द्यावरून युतीमध्ये बेबनाव निर्माण झालाय. यामुळे आगामी काळात युतीतला हा संघर्ष कोणतं वळण घेतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे. विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा काही दिवसांपूर्वीच काडीमोड झालेला होता एमआयएमच्या बाजूनं. त्यानंतर तीनच दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी स्वतः या ठिकाणी आघाडी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आणि आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील पुन्हा एकदा आघाडीचे संकेत दिलेत. वंचित बहुजन आघाडीमध्ये नेमकं काय घडतंय सध्या पाहूयात या रिपोर्टमधून. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आणि एमआयएमच्या गोटात एक आनंदाची बातमी पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना लाखांनी मतं मिळाली तर वंचितच्या मतांवर एमआयएमचा उमेदवार निवडून आला. मात्र मुस्लिमांची मतं वंचितला मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांची युती तुटली. मात्र आता एमआयएम सोबत बोलणी सुरू असल्याचा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला. मात्र त्यासाठी पुढाकार हा वंचितलाच घ्यावा लागणार आहे. आम्ही आमच्या दरवाजे कधीच बंद केलेले नाही. त्यांनीच दरवाजे बंद केले, टाळं लावलेलं आहे. तेव्हा टाळ्याची चावी सुद्धा त्यांच्याकडेच आहे. त्यांनी चावीने टाळं उघडल्याशिवाय दरवाजाही उघडत नाही अशी अवस्था आहे. कुलूप उघडलं तर चर्चेचं दार उघडेल अशा स्पष्ट शब्दात वंचितनं त्यांची दारं खुली केली असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता चर्चेची दारं खुली करण्यासाठी एमआयएम पुढाकार घेणार का हे लवकरच स्पष्ट होईल. अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.